Oh!
देवा माझे मन लागो तुझे चरणी, 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 संसार व्यसनी पडो ने जी, संसार व्यसनी पडो ने जी, संसार व्यसनी पडो ने जी, Yeah.
Bye.
नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धी नेई आणि कमागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ दे नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जयांचे क्रिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते चिवंदू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कारणी आता विठ्ठल 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडो ने दी नामस्मरण घडो संत समागम वावगाची भ्रम नको देवा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग
महान भगवत भक्त श्रीमंत संत शांतीचे सागर पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज, नाथ महाराजांचा चारचरणाचा फार अगदी सर्व अंगाने परिपूर्ण असणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये सगळ्याच गोष्टींचं म्हणजे परमार्थात आपल्याला उन्नत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सर्वच अंगांची मांडणी या अभंगामध्ये केलेली आहे. त्याचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा असा, काशी विश्वेश्वर महादेव मंदिर या मंदिराचा 6वा वर्धापन दिन, त्यानिमित्तानं त्रिदिनीय अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा म्हणजे उद्या काला आहे काल्याच्या अगोदरची सेवा ही ईश्वर कृपेनं माझ्याकडे आलेली आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं हरिभक्तपरायण भगवान महाराज घुगे मला संपर्क करत राहिले आणि तुमच्या सगळ्यांच्या वतीनं घुगे महाराजांनी ही सेवा माझ्याकडे सुपूर्द केली. खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. काल आमच्या गणेशबाबा वारंगेंचं कीर्तन झालं, उद्या आमच्या सोपनबाबांचं कीर्तन आहे आणि खूप 3 दिवसाचा हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही याचा आराखडा बनवला. आजच्या कीर्तनाचं सेवादान सौशोभाताई बाळासाहेब घुगे यांनी स्वीकारलेलं आहे, बरोबर आहे ना? हां. तर आणि आजचं अन्नदान श्री विश्वनाथ विठोबा घुगे, श्रीमान दिनकर विठोबा घुगे. तर अन्नदान आणि सेवादान या दोन्ही दातृत्ववान मंडळीसाठी जरा जोरात टाळी वाजवूयात आपण. या सर्व दान करणाऱ्या मंडळीचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते. भगवान परमात्माचे अनंत आशीर्वाद आपल्या सगळ्यांना प्राप्त व्हावेत. अन्नदान महत्त्वाचं आहे, सेवादान महत्त्वाचं आहे. धर्मक्षेत्रामध्ये आपल्याकडनं काही ना काही दान घडलंच पाहिजे, कारण आपलं जे क्षेत्र आहे परमार्थिक क्षेत्र हे दानावरती अवलंबून आहे. आपण आपल्या दातृत्व भावावरतीच या क्षेत्रातल्या सगळ्या गोष्टी घडत असतात, विकासाच्या गोष्टी. म्हणून सर्व दान करणाऱ्या मंडळींचं मनापासून कौतुक आहे. या कीर्तनासाठी खूप चांगल्या पद्धतीनं गायन वादनाची साथ देणारे, गायनाची गोड अशी साथ देणाऱ्या, गोड कंठाच्या सरळ स्वभावाच्या आमच्या राणीताई दौंड आहेत. राणीताईंसाठी त्या टाळी वाजवूयात आपण. त्याबरोबर सुंदर असं ज्यांचं गायन आहे, ज्यांच्या गायनामध्ये अभ्यास लक्षात येतो अशा हरिभक्तपरायण आमच्या गायत्रीताई खाडे, आमच्या गायत्रीताईंसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. हरिभक्तपरायण गोडकंठाचे सरळ स्वभावाचे आमचे शुभम महाराज आणि नवनाथ महाराज या माझ्या 2 भावंडांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि एवढं सुंदर रामबाबा या दोघांची गायकी खरंच खूप छान तयार झाली. एवढा आवाज भरला आहे ना तुमच्या दोघांचा, म्हणजे जाणकार माणसं ना ऐकताना तुमच्या तोंडाकडे नाही पाहणार, डोळे बंद करून ऐकतील तुम्हाला. एवढं सुंदर तुम्ही गाता. आणि जेव्हा तुम्ही गात होतात ना त्यावेळेला माझ्या मनात विचार येत होते की यांचा आवाज एवढा तयार झाला आहे की इंडियन आयडलच्या व्यासपीठावरती हा आवाज चालतो आहे आता, एवढा सुंदर. आणि सहज उगीच कुणाचं कौतुक करायचं हा काही माझा स्वभाव नाही आहे, पण कुणामध्ये काय विशेष आहे, कुणाचं काय कौतुकास्पद गोष्ट आहे ह्या क्षेत्रात आपण असल्या कारणानं, थोडीशी गायकी समजत असल्या कारणानं लक्षात येतं. बाकी सगळी गुणीजन मंडळी हे छोटे छोटे बाळ गोपाळ टाळ घेऊन उभे आहेत, आमच्या रामबाबांचे विद्यार्थी आहेत. सांदीपाणी गुरुकुल आश्रम घोलेवाडी, खूप वर्षापासनं राम महाराजांचं तिथे मुलं घडवण्याचं सेवा कार्य चालू आहे. आणि खरं तर या लेकरांसाठी रामबाबांसाठी तर जोरात टाळी झालीच पाहिजे. आणि स्वतः सेवा करणं ज्ञानोबारे तुकोबारांची ही आपली व्यक्तिगत सेवा झाली, पण ही सेवा करणारी माणसं घडवणं ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि विद्यार्थी तर भरपूर संख्येनं संस्थेमध्ये दाखल होतच असतात, पण ते घडतात किती हे ठराविकच लोकांच्या हाताला यश असतं. तर त्या ठराविक लोकांमध्ये आमचे राम महाराज आहेत की त्यांच्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने मुलं घडतात. मग वाजवणं असेल, शाळेचा अभ्यास असेल, संप्रदायातला मग गाण्याचा असेल, वाजवण्याचा कीर्तनाचा अभ्यास असेल, या बाबतीमध्ये लेकरं तयारच होतात. तो त्यांचा हातगुण आहे किंवा माऊलींनी त्यांना दिलेला तो कृपा प्रसाद आहे असं काही म्हणायला हरकत नाही. काहींचे कंठ प्रासादिक असतात शुभम महाराज, काहींचे कंठ प्रासादिक असतात, कुणाची वाणी प्रासादिक असते
आणि कुणाचं वाजवणं प्रासादिक असतं हे ठरवून नसतं. रियाज तर खूप करत असतात लोक. सुनील भाऊ, तुमचं सुद्धा ऑपरेटिंग काही गोष्टीला प्रासादिकच म्हणावं लागतं. प्रासादिक ज्या गोष्टी असतात ना, त्या ओढून ताणून नसतात, त्या नैसर्गिक सहज अशा बाहेर पडत असतात. तर एक प्रासादिक भाव राम महाराजांच्या मध्ये आहे. आणि रामबाबांचं पुन्हा एकदा कौतुक, त्यांच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. आमचे सुनील भाऊ, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवूयात. सगळ्या महाराज मंडळीचा स्नेह सांभाळावा कसा, सुनील भाऊंना त्यांच्याकडनं शिकावं. आणि महाराष्ट्रात असं त्यांच्यासोबत कुणाचा वाद आहे असं नाहीच आहे. सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या तोंडात साखर आहे आणि सगळ्यांच्या तोंडात त्यांच्या बाबतीतसुद्धा साखर आहे. एवढं गोड व्यक्तिमत्व आहे. तोंड भरून बोलणं दुसरं काही लागत नाही. तर सिस्टीमवाल्याचं, कीर्तनकाराचं, गायकाचं कधीच जमत नाही. 36 सागडा कधी जमत नाही. पण या बाबतीमध्ये मानावं लागेल सुनील भाऊंना. तर ही सगळी मंडळी, आपल्या गावचे सरपंच घिगे आडनाव आहे ना त्यांचं, हां सरपंच घुगे भाऊ आल्याबरोबर त्यांनी आम्हाला म्हणजे आल्याबरोबर थांबण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी केल्या. आणि गोड असं नियोजन आहे या कार्यक्रमाचं. शूटिंग सांगावंच लागेल एकदा नाव. आमचे दीपक भाऊ, मी ओळखते दीपक भाऊला, पण माझीच कधी कधी मेमरी हँग होते. आमचे दीपक भाऊ आहेत भगवंत यूट्यूब चॅनल. या चॅनलचं खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कीर्तनकार मंडळीची कीर्तनं या भगवंत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त ह्या चॅनलचं नाव ऐकून शांत बसू नका. कीर्तन संपल्यानंतर, कीर्तनात नाही, कीर्तन संपल्यानंतर त्याला सर्च करा. ते चॅनल तुम्हाला आवडलं, कीर्तन आवडलं, त्याला सबस्क्राईब करा. कारण यांचं आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या घराघरामध्ये चांगले विचार पोहोचवण्याचं काम, त्याची खूप मोठी जबाबदारी ही माझे यूट्यूबवाले बांधव पार पाडतात. म्हणून दीपक दादांचं कौतुक. आणखी सर्व परिचित अपरिचित महाराज मंडळी, हरिभक्तपरायण मंडळी, हरिभक्तपरायण तिडके बाबा आहे, त्यांनाही माझं वंदन आहे. हरिभक्तपरायण शुभम बाबा, आमचे विठे महाराज आहेत, अनिल बाबा आहेत, तानाजी महाराज आहेत, सगळ्यांना सप्रेम जाहीर, सादर वंदन. माझी विद्यार्थिनी नारायणी आहे, अंकित आहे, खूप छान लेकरं प्रयत्न करतात. 4-2 वर्षात हे पण खूप छान होणार आहेत. कारण यांचं कुठं 1-2 वर्षाचं गाणं आहे आता, अजून 1-1.5 वर्षसुद्धा नीट नाही झालं. तर 1-1.5 वर्षामध्येच ते एवढा प्रयत्न करतात. 5-7 वर्षामध्ये खूप चांगल्या नावारोपाला येणार आहे त्या. अशा खूप मुली तयार झाल्या आपल्याकडे, आणखी तयार होत आहेत. माऊली जोपर्यंत माऊलींची इच्छा आहे तोपर्यंत हे काम माऊली माझ्याकडनं करून घेणार आहेत. आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, पंचकृषीतून परिसरातून आलेले भाविकजन मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, महिला मातावर्ग, पुरुषवर्ग, अबालवृद्ध मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, तरुण बांधव, काही माझे तरुण भावंड मला कीर्तनामध्ये दिसत आहेत, आपल्या सगळ्यांचं तोंड भरून कौतुक आहे. आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडला आहे. या अभंगावर आपण प्रवास करणार आहोत, त्याच्यावर चिंतन करणार आहोत. फक्त कीर्तन संपेपर्यंत एकच विनंती आहे. इथं कुणाकुणाची लेकरं मोठ्याने शंख वाजवत आहेत, फक्त तेवढं त्यांचा शंख हळू कसा वाजेल याची थोडी काळजी घ्या. वाजला बघा, थोडी फक्त दक्षता घ्या. कारण लहान लेकरांना कीर्तनकारही कळत नाही आणि कीर्तनकाराचा काही समजत नाही. तर त्यांना महाराजांनी घाबरावं नवल नाही, देवसुद्धा घाबरतो. तर थोडीशी लेकरांची काळजी घ्या. श्रावण मास आहे, पवित्र महिना आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना आहे. या श्रावण महिन्याच्या महापर्व काळावरती शिव उपासना केल्या जाते. सध्या जी टॉकीजला शिव महापुराण कथा चालू आहे, पा सकाळी 7:30 लागते. आणि ती कथा सांगण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं मला. आवर्जून ऐका, कारण त्या कथेमध्ये मी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या तुमच्या फायद्याच्या असतील, तुमचं भलं होईल, त्यातून तुमचं कल्याण होईल, अशा काही खूप छान काही गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 1-2-3 दिवस असतील शिव महापुराण कथा. तर श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा महिना आहे. 12 महिन्यामध्ये हा पवित्र महिना आहे. सगळ्यांनी कान देऊ नये का?
आपण हिंदू धर्मात जन्माला आलो त्या धर्माची सूत्र तत्व त्याचे रिवाज आपण त्याचा सांभाळ करतो. या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा, लसूण कांद्यापर्यंत माणसं त्याग करतात. चातुर्मास काही जण सांभाळतात, कुणी कुणी तरी एक वेळचं जेवण करतात श्रावणीमध्ये, कुणी कुणी पूर्ण महिन्याचा उपवास करतात. अशी ही व्रत करण्याची, उपासना करण्याची पद्धत, रिवाज, पद्धती आपल्याकडे आहे. आणि देवशयनी एकादशी झाली पहा आत्ता, आपण त्याला आषाढी एकादशी म्हणतो. आषाढी एकादशी तिला देवशयनी एकादशी म्हणायचं, म्हणजे देव योग निद्रेमध्ये जातात, झोपतात देव. बर, तुमची आमची झोप काही तासांची असते, पण भगवान झोपले तर चार महिने उठतच राहीत. त्याला आपण चातुर्मास म्हणून सांभाळतो. योग निद्रेमध्ये जातात. या पूर्ण सृष्टीचं कामकाज पाहणारे भगवान नारायण जेव्हा योग निद्रेमध्ये जातात तेव्हा या सृष्टीचं कामकाज कारभार कोण पाहतं बरं? तर या पृथ्वीची जबाबदारी महादेवाकडे असते. भगवान भोलेनाथ या व्यवहाराची, या सृष्टीची जबाबदारी पार पाडत असतात. मग हा भगवान भोलेनाथ आपल्याकडे तर हा काशी विश्वनाथ स्वरूपामध्ये आहे, काशी विश्वेश्वर स्वरूपामध्ये आहे. तर हे भगवान चार महिने जबाबदारी सांभाळतात. त्याच्यामध्ये विशेष त्यांच्या आठवणीचा महिना म्हणजे पवित्र असा श्रावण महिना. श्रावण महिन्याची निर्मिती कशी झाली ते ऐका. शिवमहापुराण या ग्रंथाच्या अनुसार भगवान श्री सदाशिवानं, भोलेनाथानं स्वतःचं ज्ञान ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांना दिलं. महादेवानं सांगितलं आणि विष्णून आणि ब्रह्मदेवानं ऐकलं. किती दिवस? एक महिनाभर. महादेव एक महिनाभर स्वतःचं ज्ञान सांगत होते. शिव कोण आहे? शिव हे काय तत्व आहे? हे एक महिनाभर सांगत होते भगवान शंकर. आणि विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव दोघं जण ऐकत होते. ऐकणं त्यालाच आपण श्रवण करणं म्हणतो. आणि श्रवण केलं म्हणून या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. या महिन्यामध्ये चार सोमवाराला खूप महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये भगवान शंकर पती मिळावेत म्हणून माँ पार्वतीनं वाळूचे शिवलिंग बनवून पूजा अर्चना केलेली आहे, घोर तपश्चर्या केलेली आहे. हा पवित्र मास आहे. या पवित्र महिन्यामध्ये अनेक पवित्र सण येतात. कालच नागपंचमीचा सण झाला, आता रक्षाबंधन आहे. म्हणजे पूर्ण श्रावणामध्ये खूप चांगले उत्सव सण ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि गायन आहे, ज्यांच्या गायनामध्ये अभ्यास लक्षात येतो अशा हरिभक्तपरायण आमच्या गायत्रीताई खाडे. आमच्या गायत्रीताईंसाठी सुद्धा टाळी झाली पाहिजे. हरिभक्तपरायण गुडकंठाचे, सरळ स्वभावाचे आमचे शुभम महाराज आणि नवनाथ महाराज या माझ्या दोन भावंडांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि एवढं सुंदर रामबाबा, या दोघांची गायकी खरंच खूप छान तयार झाली. एवढा आवाज भरला आहे ना तुमच्या दोघांचा, म्हणजे जाणकार माणसं ना ऐकताना तुमच्या तोंडाकडे नाही पाहणार, डोळे बंद करून ऐकतील तुम्हाला. एवढं सुंदर तुम्ही गाता. आणि जेव्हा तुम्ही गात होतात ना त्यावेळेला माझ्या मनात विचार येत होते की यांचा आवाज एवढा तयार झाला आहे की इंडियन आयडलच्या व्यासपीठावरती हा आवाज चालतो आहे आता. एवढा सुंदर. आणि सहज उगीचच कुणाचं कौतुक करायचं हा काही माझा स्वभाव नाही आहे, पण कुणामध्ये काय विशेष आहे, कुणाचं काय कौतुकास्पद गोष्ट आहे ह्या क्षेत्रात आपण असल्या कारणानं, थोडीशी गायकी समजत असल्या कारणानं लक्षात येतं. बाकी सगळी गुणीजन मंडळी हे छोटे छोटे बाळगोपाळ टाळ घेऊन उभे आहेत, आमच्या रामबाबांचे विद्यार्थी आहेत. सांदीपाणी गुरुकुल आश्रम घोलेवाडी, खूप वर्षापासनं राम महाराजांचं तिथे मुलं घडवण्याचं सेवा कार्य चालू आहे. आणि खरं तर या लेकरांसाठी, रामबाबांसाठी तर जोरात टाळी झालीच पाहिजे. आणि स्वतः सेवा करणं ज्ञानोबारे तुकोबारांची ही आपली व्यक्तिगत सेवा झाली, पण ही सेवा करणारी माणसं घडवणं ही कौतुकाची गोष्ट आहे. आणि
विद्यार्थी तर भरपूर संख्येनं संस्थेमध्ये दाखल होतच असतात, पण ते घडतात किती हे ठराविकच लोकांच्या हाताला यश असतं. तर त्या ठराविक लोकांमध्ये आमचे राम महाराज आहेत की त्यांच्या संस्थेमध्ये चांगल्या पद्धतीने मुलं घडतात. मग वाजवणं असेल, शाळेचा अभ्यास असेल, संप्रदायातला मग गाण्याचा असेल, वाजवण्याचा कीर्तनाचा अभ्यास असेल, या बाबतीमध्ये लेकरं तयारच होतात. तो त्यांचा हातगुण आहे किंवा माऊलींनी त्यांना दिलेला तो कृपा प्रसाद आहे असं काही म्हणायला हरकत नाही. काहींचे कंठ प्रासादिक असतात शुभम महाराज, काहींचे कंठ प्रासादिक असतात, कुणाची वाणी प्रासादिक असते आणि कुणाचं वाजवणं प्रासादिक असतं हे ठरवून नसतं. रियाज तर खूप करत असतात लोक. सुनील भाऊ, तुमचं सुद्धा ऑपरेटिंग काही गोष्टीला प्रासादिकच म्हणावं लागतं. प्रासादिक ज्या गोष्टी असतात ना, त्या ओढून ताणून नसतात, त्या नैसर्गिक सहज अशा बाहेर पडत असतात. तर एक प्रासादिक भाव राम महाराजांच्यामध्ये आहे. आणि रामबाबांचं पुन्हा एकदा कौतुक, त्यांच्या विद्यार्थ्यांचं कौतुक आहे. आमचे सुनील भाऊ, त्यांच्यासाठी सुद्धा टाळी वाजवूयात. सगळ्या महाराज मंडळीचा स्नेह सांभाळावा कसा, सुनील भाऊंना त्यांच्याकडनं शिकावं. आणि महाराष्ट्रात असं त्यांच्यासोबत कुणाचा वाद आहे असं नाहीच आहे, सगळ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या तोंडात साखर आहे आणि सगळ्यांच्या तोंडात त्यांच्या बाबतीतसुद्धा साखर आहे. एवढं गोड व्यक्तिमत्व आहे, तोंड भरून बोलणं दुसरं काही लागत नाही. नाही तर सिस्टीमवाल्याचं, कीर्तनकाराचं, गायकाचं कधीच जमत नाही. 36 आकडा कधी जमत नाही, पण या बाबतीमध्ये मानावं लागेल सुनील भाऊंना. तर ही सगळी मंडळी, आपल्या गावचे सरपंच घिगे आडनाव आहे ना त्यांचं, हां सरपंच घुगे भाऊ आल्याबरोबर त्यांनी आम्हाला म्हणजे आल्याबरोबर थांबण्याची व्यवस्था या सगळ्या गोष्टी केल्या. आणि गोड असं नियोजन आहे या कार्यक्रमाचं शूटिंग, सांगावंच लागेल एकदा ना. आमचे दीपक भाऊ, मी ओळखते दीपक भाऊला, पण माझीच कधी कधी मेमरी हँग होते. आमचे दीपक भाऊ आहे भगवंत यूट्यूब चॅनल, या चॅनलचं खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. महाराष्ट्रातल्या सगळ्या नामांकित कीर्तनकार मंडळीची कीर्तनं या भगवंत यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील. फक्त ह्या चॅनलचं नाव ऐकून शांत बसू नका. कीर्तन संपल्यानंतर, कीर्तनात नाही, कीर्तन संपल्यानंतर त्याला सर्च करा. ते चॅनल तुम्हाला आवडलं, कीर्तन आवडलं, त्याला सबस्क्राईब करा. कारण यांचं आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या घराघरामध्ये चांगले विचार पोहोचवण्याचं काम, त्याची खूप मोठी जबाबदारी ही माझे यूट्यूबवाले बांधव पार पाडतात. म्हणून दीपक दादांचं कौतुक. आणखी सर्व परिचित अपरिचित महाराज मंडळी, हरिभक्तपरायण मंडळी, हरिभक्तपरायण तिडके बाबा आहेत, त्यांनाही माझं वंदन आहे. हरिभक्तपरायण शुभम बाबा, आमचे विठे महाराज आहेत, अनिल बाबा आहेत, तानाजी महाराज आहेत, सगळ्यांना सप्रेम जाहीर सादर वंदन. माझी विद्यार्थिनी नारायणी आहे, अंकित आहे, खूप छान लेकरं प्रयत्न करतात. 4-2 वर्षात हे पण खूप छान होणार आहेत, कारण यांचं कुठं 1-2 वर्षाचं गाणं आहे आता, अजून 1-1.5 वर्षसुद्धा नीट नाही झालं. तर 1-1.5 वर्षामध्येच ते एवढा प्रयत्न करतात, 5-7 वर्षामध्ये खूप चांगल्या नावारोपाला येणार आहे त्या. अशा खूप मुली तयार झाल्या आपल्याकडे, आणखी तयार होत आहेत. माऊली जोपर्यंत माऊलींची इच्छा आहे तोपर्यंत हे काम माऊली माझ्याकडनं करून घेणार आहेत. आणखी सर्व हरिभक्तपरायण मंडळी, पंचकृषीतून परिसरातून आलेली भाविकजन मंडळी, इथे कोणी कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार मंडळी, महिला मातावर्ग, पुरुषवर्ग, अबालवृद्ध मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक, नियोजक, संयोजक, तरुण बांधव, काही माझे तरुण भावंड मला कीर्तनामध्ये दिसत आहेत, आपल्या सगळ्यांचं तोंड भरून कौतुक आहे. आणि वेळ न घालवता आपण चिंतनाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल नाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलाय. या अभंगावर आपण प्रवास करणार आहोत, त्याच्यावर चिंतन करणार आहोत. फक्त कीर्तन संपेपर्यंत एकच विनंती आहे, इथं कुणाकुणाची लेकरं मोठ्यानं शंख वाजवत आहेत, फक्त तेवढं त्यांचा शंख हळू कसा वाजेल याची थोडी काळजी घ्या. वाजला बघा, थोडी फक्त दक्षता घ्या, कारण लहान लेकरांना कीर्तनकारही कळत नाही आणि कीर्तनकाराचा काही समजत नाही. तर त्यांना महाराजांनी घाबरावं नवल नाही, देवसुद्धा घाबरतो. तर थोडीशी लेकरांची काळजी घ्या. श्रावण मास आहे, पवित्र महिना आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात पवित्र महिना श्रावण महिना आहे.
या श्रावण महिन्याच्या महापर्व काळावरती शिव उपासना केल्या जाते. सध्या जी टॉकीजला शिव महापुराण कथा चालू आहे पहा, सकाळी 7:30 लागते आणि ती कथा सांगण्याचं सद्भाग्य प्राप्त झालं मला. आवर्जून ऐका, कारण त्या कथेमध्ये मी खूप काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ज्या तुमच्या फायद्याच्या असतील, तुमचं भलं होईल, त्यातून तुमचं कल्याण होईल, अशा काही खूप छान काही गोष्टी त्याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजून 1-2 दिवस असेल शिव महापुराण कथा. तर श्रावण महिना भगवान शंकराच्या उपासनेचा महिना आहे. 12 महिन्यामध्ये हा पवित्र महिना आहे. सगळ्यांनी कान देऊ नये का? आपण हिंदू धर्मात जन्माला आलो, त्या धर्माची सूत्र तत्व, त्याचे रिवाज आपण त्याचा सांभाळ करतो. या महिन्यामध्ये अभक्ष भक्षण सोडा, लसूण कांद्यापर्यंत माणसं त्याग करतात. चातुर्मास काही जण सांभाळतात. कुणी कुणी तर एक वेळचं जेवण करतात श्रावणीमध्ये, कुणी कुणी पूर्ण महिन्याचा उपवास करतात. अशी ही व्रत करण्याची, उपासना करण्याची पद्धत, रिवाज, पद्धती आपल्याकडे आहे. आणि देवशयनी एकादशी झाली पहा आता, आपण त्याला आषाढी एकादशी म्हणतो. आषाढी एकादशी, तिला देवशयनी एकादशी म्हणायचं, म्हणजे देव योगी निद्रेमध्ये जातात, झोपतात देव. बर, तुमची आमची झोप काही तासांची असते, पण भगवान झोपले तर 4 महिने उठतच राहील. त्याला आपण चातुर्मास म्हणून सांभाळतो. योग निद्रेमध्ये जातात. या पूर्ण सृष्टीचं कामकाज पाहणारे भगवान नारायण जेव्हा योग निद्रेमध्ये जातात, तेव्हा या सृष्टीचं कामकाज कारभार कोण पाहतं बरं? तर या पृथ्वीची जबाबदारी महादेवाकडे असते. भगवान भोलेनाथ या व्यवहाराची, या सृष्टीची जबाबदारी पार पाडत असतात. मग हा भगवान भोलेनाथ आपल्याकडे तर हा काशी विश्वनाथ स्वरूपामध्ये आहे, काशी विश्वेश्वर स्वरूपामध्ये आहे. तर हे भगवान 4 महिने जबाबदारी सांभाळतात. त्याच्यामध्ये विशेष त्यांच्या आठवणीचा महिना म्हणजे पवित्र असा श्रावण महिना. श्रावण महिन्याची निर्मिती कशी झाली ते ऐका. शिव महापुराण या ग्रंथाच्या अनुसार भगवान श्री सदाशिवानं, भोलेनाथानं स्वतःचं ज्ञान ब्रह्मदेव आणि श्री विष्णू या दोघांना दिलं. महादेवानं सांगितलं आणि विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं ऐकलं. किती दिवस? 1 महिनाभर. महादेव 1 महिनाभर स्वतःचं ज्ञान सांगत होते. शिव कोण आहे? शिव हे काय तत्व आहे? 1 महिनाभर सांगत होते भगवान शंकर, आणि विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव दोघं जण ऐकत होते. ऐकणं त्यालाच आपण श्रवण करणं म्हणतो. आणि श्रवण केलं म्हणून या महिन्याला श्रावण महिना हे नाव प्राप्त झालं. या महिन्यामध्ये 4 सोमवाराला खूप महत्त्व आहे. याच महिन्यामध्ये भगवान शंकर पती मिळावेत म्हणून माँ पार्वतीनं वाळूचे शिवलिंग बनवून पूजा अर्चना केलेली आहे, घोर तपश्चर्या केलेली आहे. हा पवित्र मास आहे. या पवित्र महिन्यामध्ये अनेक पवित्र सण येतात. कालच नागपंचमीचा सण झाला, आता रक्षाबंधन आहे. म्हणजे पूर्ण श्रावणामध्ये खूप चांगले उत्सव, सण, ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि नागपंचमीचं म्हणजे महादेवाशी संबंधित आहे म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते मी तुम्हाला. आता काल तर नागपंचमी झाली, पण पुढच्या वर्षाच्या नागपंचमीसाठी काही गोष्टी लक्षात ठेवा. ही नागदेवता महादेवाच्या गळ्यामध्ये बसलेली आहे. हा विषारी जीव आहे तरी महादेव त्याला गळ्यामध्ये घेतात. जो विषारी आहे, जो त्रासदायक आहे, भले त्याचं आपलं काही वाद तंटा भांडण झालं नसेल तरी माणसं तशा विषारी जीवापासून सावध राहतात. पण महादेवानं तर गळ्यातच घेतलं. कोण आहे ते? सर्प भगवान. तर ते सर्प भगवान कुणाचं स्वरूप आहेत त्याची सुंदर कथा आहे का. पृथ्वीचे मालक महादेव आहेत, आकाशाचे मालक भगवान विष्णू आहेत. महादेवाला श्री विष्णू शिवाय करमतच नाही.
श्री विष्णू भगवान महादेवाला भेटण्यासाठी पृथ्वीकडे निघाले. सगळ्यांनी कान देऊन ऐकायचं. भगवान भोलेनाथ नारायणाला म्हणतात, नारायणा खूप दिवस झाला बरं तुम्ही आलाच नाहीत माझ्याकडे भेटण्यासाठी. नारायण बोलले, भोलेनाथ मला सुद्धा तुमच्याशिवाय करमत नाही, मी तुम्हाला भेटायला निघालो होतो. इथपर्यंत आलो पृथ्वीपर्यंत, पण पाहिलं पृथ्वीवर मला पाय ठेवायचा पण पाय ठेवायला जागाच मिळेना. म्हणे का बरं? म्हणे मातीच्या प्रत्येक कणाकणामध्ये मला शिवलिंगाचं दर्शन झालं. असंही म्हणतात, हर कंकर में शंकर समाये हे. प्रत्येक दगडामध्ये, वाळूच्या कणाकणामध्ये, मातीच्या रजकणामध्ये भगवान श्री शंकराचं स्वरूप दडलेलं आहे. प्रत्येक मातीच्या कणात मला शंकराच्या शिवलिंगाचं दर्शन झालं, म्हणून मला तिथे पाय ठेवावासा वाटला नाही आणि मी इथे न येता वापस गेलो भोलेनाथ. नाहीतर मला तरी कुठे तुम्हाला भेटल्याशिवाय होतंय. महादेव म्हटले, नारायणा आता विलंब लावू नका, मला भेटायला पटकन या. म्हणे मला पाय ठेवायला जागा नाही, कसा येऊ? महादेवानं सांगितलं, नारायणा असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्याला पायच नसतील. पाय नसलेलं शरीर, पाय नसलेला जीव म्हणजे सर्प भगवान आहेत. सापाचं रूप धारण केलं आणि नारायण जेव्हा वैकुंठावरून पृथ्वीवरती निघाले, येत असताना लक्षात घ्या, आपला जिवलग माणूस, आपल्या अंतकरणातली व्यक्ती, आपली बहीण, आपला भाऊ, आपली आई, आपल्या अंतकरणातली माणसं जेव्हा खूप दिवसानं भेटायला येतात ना, त्यावेळेला माणसाला अनावर होतं, पळत जातो आपण, गळ्यामध्ये मिठी घालतो. तसंच नारायण आले या गोष्टीचा एवढा आनंद झाला महादेवाला, महादेव पळत सुटले आणि आलेल्या शेष भगवंताला जसं उचललं तसं गळ्यातच घातलं. महादेवाच्या गळ्यामधला जो साप आहे ते साक्षात श्री विष्णूचं स्वरूप आहे. तसं तर सर्प हा आपल्या सगळ्यांचा मित्र आहे, ती एक नैसर्गिक संपत्ती आहे. पण आपण साप म्हटलं की बाप असंच करतो, सापाची आपल्याला भीती वाटते का? त्यांच्या विषारी दातामुळे आपल्याला भीती वाटते. पण सापासारखा भित्रा प्राणी नाही आहे दुसरा कुठला, तो भित्रा आहे. त्याचं वर्म आपण जाणलं पाहिजे. तो आपल्याला घाबरतो ना, आपण त्याला घाबरून पडतो. पण साप खऱ्या अर्थानं आपला मित्र आहे. शेतकऱ्याच्या पिकाचं नाश करणारा एक जीव आहे, त्याचं नाव आहे उंदीर. त्या उंदरा तो उंदीर काय करतो, शेतकऱ्याचं धान्य खातो, गरिबाचे कपडे खातो आणि श्रीमंताच्या नोटा खातो. तो कुणाला सोडत नाही. उंदराला गरीबही कळत नाही, श्रीमंतही कळत नाही. तो त्रास देतो उंदीर. मग त्या उंदराला गिळंकृत करण्याचं काम सर्प भगवान करतात. मग ते आपले मित्रच झाले, आपलं काम करतायत, ते आपल्याला सहकार्य करतायत. म्हणून सापाबद्दल जी आपल्या अंतकरणामध्ये भीतीची भावना आहे ना, तिला थोडंसं आपण समजदारीनं आणि सावधगिरीनं घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे का, आता साप ही एक नैसर्गिक संपत्ती आहे, ईश्वरानं निर्माण केलेला तो एक जीव आहे, तो एक परोपकारी जीव आहे. त्याच्याबद्दलची अंतकरणातली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच हिंदू धर्मामध्ये नागपंचमीच्या सणाची निर्मिती झाली. मग नागपंचमीच्या सणाच्या दिवशी नागदेवताला पूजा करणं असेल, त्यांना दूध पाजणं असेल, या सगळ्या गोष्टी करतो. पण हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट करायची आपल्याला. कोणती? तर नागपंचमीच्या दिवशी, आता कालचा दिवस तर गेला, पुढच्या वर्षासाठी सांगते मी तुम्हाला, आठवणीत ठेवा. नागपंचमीच्या दिवशी जशी नागाची तुम्ही पूजा करता, नाग प्रतिमेची पूजा करता, अगदी तसंच नागपंचमीच्या दिवशी महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन दोन तांबे पाणी आपण शिवलिंगाला अर्पण करायचं. दोन तांबे पाणी महादेवाला घातल्यानंतर त्याचं फळ असं मिळेल, आपल्या अगोदरच्या आपल्या पूर्वजांच्या सात पिढ्या, त्या सात पिढ्यामध्ये जर आपल्या पूर्वजामध्ये कोणी सर्प योनीला गेले असतील, तर आपण नागपंचमीच्या दिवशी सत्संकल्प करून दोन तांबे पाणी अर्पण केलं महादेवाला, तर आपले पूर्वज जे कोणी सर्प योनीत गेले असतील त्यांची त्या योनीतून मुक्तता होते. एवढं महत्त्व नागपंचमीच्या पूजनाचं आहे. म्हणून या सगळ्या कृती, तसं तर रोजच तुम्ही महादेवाला तांब्याभर पाणी घाला, रोजच भगवान श्री भोलेनाथाला एक तांब्या पाणी जर आपण रोज घातलं
तर असं सांगतात, एक लोटा जल सब समस्या का हल, एक तांब्याभर पाणी महादेवाला घातल्यानंतर आपल्या जीवनातले तीन दोष निघून जातात. पहिला आपल्या जीवनातला पितृदोष संपतो, कालसर्पदोष संपतो आणि वास्तुदोषसुद्धा संपून जातो. या तिन्ही दोषानं लोक सध्या त्रस्त आहेत. कुणाचीही पत्रिका पहा, एक तर कालसर्पदोष, पितृदोष नाही तर वास्तुदोष पाठीमागं लागलेलाच असतो. हे दोष डोळ्याला दिसत नाही पण आपल्या कृत अनुभवात असतात, आपल्याला त्रास देतात ते, आणि हे भयान दोष आहेत. या दोषातून निवृत्त होण्यासाठी लोक कुणी नारायण नागबली करतं, कुणी काय काय याग करतं, पण खऱ्या अर्थानं पूर्णपणे त्यांना फळ मिळत नाही. मग एक काम करा ना, आपल्या घरचं तांब्याभर पाणी घेऊन जा आणि महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करा. हे नित्यानं करा, सातत्यानं करा, रोज करा. हे जेव्हा रोज करताना तुम्ही हे सगळं करत असताना याचा अनुभव तुम्हाला फक्त 40 दिवसात येईल. 40 दिवसात काही ना काही चांगला अनुभव येईल. पुढे तुम्हाला ही गोष्ट सातत्यानं करत राहायची आहे, पण अगोदर 40 दिवस या गोष्टीचा अनुभव घेऊन पाहायचा. म्हणून बोलण्याचं एकच माझं तात्पर्य आहे की महादेव, या महादेवाची उपासना आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये फार मोलाची आहे. महादेवानं गळ्यामध्ये धारण केलेला सर्प, त्याला आपण त्रासदायक जीव न म्हणता त्याच्याकडे जरा चांगल्या दृष्टीनं आपण पाहिलं पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. कारण पृथ्वीवर निर्माण झालेल्या प्रत्येक जीवाचे एकमेकावरती उपकार असतात, ते काही ना काही उपयोगाचे असतात. या पृथ्वीवरचा एकही माणूस बिना कामाचा नाही. प्रत्येकाच्या पाठीमाग प्रत्येकाला काही ना काही योजनेनंच भगवंतानं इथं पाठवलेलं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. असो, श्रावण मासासंदर्भात खूप काही महत्त्वाची माहिती जी मला सांगणं शक्य आहे ते तुम्हाला सांगितलं. आणखी काही दिवस आपल्याकडे श्रावण मास आपल्या हातामध्ये आहे, तर या उत्तम अशा श्रावण मासामध्ये, या श्रावण महिन्यामध्ये आपण रोज, तुम्हाला वर्षभर जमल ना जमल पण या श्रावण महिन्यामध्ये पुरुष मंडळ महिला मंडळ रोज महादेवाला, महादेवाच्या शिवलिंगावरती एक तांब्याभर पाणी अर्पण करा. तुम्हाला उपवास करायचे असतील करा. हे सगळं तुम्हाला जे काही कर्मकांड करायचं आहे, व्रतवैकल्य करायचे आहेत ते करा, पण आवर्जून एक तांब्याभर पाणी महादेवाला घाला. हा महिना किमान तरी आपण सोडू नका. याचं सुंदर फल, चांगलं फल तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्राप्त होईल. असो, या भगवान शंकराची स्तुती सर्व दे साधू संतांनी गायलेली आहे, सर्व महापुरुषांनी गायलेली आहे. आणि महत्भाग्याची गोष्ट आहे की आपल्या या गावामध्ये भगवान काशी विश्वेश्वराचं पवित्र स्थान आहे आणि काशी विश्वेश्वर भगवान आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय बनवण्यासाठीच तर इथे आहेत. फक्त आता आपण आपल्या घरनं तांब्याभर पाणी घेऊन येणं आणि यांना तांब्याभर पाण्यानं प्रसन्न करून घेणं एवढीच एक गोष्ट बाकी आहे. जे करत असतील, रोज तांब्याभर पाणी घालत असतील, त्या लोकांचं कौतुकच आहे, तुमच्या पुण्याईला पारावार नाही. पण जे अजूनही या गोष्टीपासून अनभिज्ञ आहेत, ज्यांना माहिती नाही आहे, तर त्यांनी आवर्जून रोज लोकलज्जेचा विचार न करता, लोक काय म्हणतील, याच्या हातात आता देवतांब्या आला आहे, हा खूप आता मोठा महात्मा झाला, असं काय काय कोणाला म्हणायचं ते म्हणू द्या. पण एक महिनाभर कोणाच्याही बोलण्याचा त्याचा विचार न करता, सारं जग तुम्हाला बोलेल पण तुम्ही असं बोला की ते महादेवानं ऐकलं पाहिजे. मग त्यांना ऐकण्यासाठीच तुम्ही आपल्या घरनं तांब्याभर पाणी घेऊन जा आणि महादेवाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करा. हा श्रावण मास तुमच्या जीवनामध्ये सफल व्हावा, खूप मोठ्या स्वरूपात पुण्य तुम्हाला प्राप्त व्हावं, एवढीच मी भगवान विश्वनाथाच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या अभंगाकडे वळते. विठ्ठल 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 विठ्ठल. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज महान साधू आहेत, त्यांचं वर्णन मी काय करू, अनेक प्रमाण आहेत, अनेक पुरावे आहेत. वारकरी संप्रदायामध्ये जी संत पंचायतन आहे, त्या संत पंचायतनमध्ये नाथ महाराजांचं सुंदर स्थान आहे. नाथ महाराज असे महात्म्य आहेत, निमोणकर असे महात्म्य आहेत नाथ महाराज, की
विश्वाचा मालक त्यांच्याकडे 36 वर्ष कावडीने पाणी भरतो. कावडीने पाणी ज्यांच्याकडे 36 वर्ष कावडीनं पाणी भरण्याचं काम करतो असा ज्यांचा मोठा अधिकार आहे असे शांतीब्रह्म एकनाथ महाराज. विठ्ठल विठ्ठल आपल्या आदरणीय जयश्रीताई थोरात ताईंचं या पवित्र वातावरणामध्ये या आयोजकांच्या वतीनं ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत आहे. आपला विषय चाललेला होता की विश्वाचा मालक ज्यांच्याकडे 36 वर्ष कावडीनं पाणी भरतोय असे महान संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज. नाथ महाराज आपण म्हणतो की काळावर त्यांनी ताबा मिळवला आणि त्याच्याही पुढची एक गोष्ट सांगणार आहे. काळावर ज्यांनी ताबा मिळवला त्यांना नाथ महाराज म्हणायचं, जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. हे सांगण्यासाठी तुम्हाला थोडंसं विस्तारानं सांगते. नाथांनी देह ठेवला आणि चौघाच्या खांद्यावर निघाले. चौघाच्या खांद्यावर नाथ महाराज चालले
एक बाई आपल्या मुलीचं नवीन लग्न झालेलं तिला सासरी वाटी लावत होते. ही प्रेतयात्रा चाललेली पाहिली, तिला थोडंसं अमंगळ वाटलं. कुणाला कशाची अडचण होईल काही सांगता येत नाही, लोकाला तर कशाची अडचण होते. ती प्रेतयात्रा चालल्या तर मरण काही कुणाच्या हातात आहे का, कधी मरायचं, कोणत्या वेळेला मरायचं, याच टायमिंगमध्ये तुम्ही मेले पाहिजे, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही. या जगामध्ये पाच गोष्टी ईश्वरानं आपल्या हातामध्ये ठेवलेल्या नाही आहेत. विवाहार्थश्च मरणम अन्न जननमेवच. लग्न कुठे होणार, कधी होणार, कुणासोबत होणार, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही, ते नियोजनबद्ध आहे. दिल्लीपर्यंत पाहायला जायचं ठेपे, दोन वर्ष चक्कर खातं, गल्लीतच जमतं. कशामुळे झालंय असं? अरे गल्लीतलं आजपर्यंत का दिसलं नाही, वेळ आली नव्हती म्हणून. लग्न ही जी गोष्ट आहे ही वेळेवरच होणार, कुणासोबत ठरलंय तिथंच होणार. तुम्ही कितीही प्रयत्न करा, पैसा तुम्हाला किती मिळणार आहे ही गोष्ट सुद्धा ठरलेली आहे. मृत्यू कुठे होणार, कधी होणार, कोणत्या कारणानं होणार, ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. अन्न तुम्हाला कुठे खायला मिळणार, किती मिळणार, कोणत्या ठिकाणी मिळणार, ही सुद्धा गोष्ट ठरलेलीच आहे. आणि तुमचा जन्म कुठे होणार, ही सुद्धा गोष्ट ठरलेली आहे. जन्माला कुठे यायचं, ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही आहे. जन्माला कुठे यायचं ही जर गोष्ट माणसाच्या हातात असती तर सगळ्यांचा जन्म श्रीमंताच्याच घरात झाला असता, गरिबाच्या घरात कोणी जन्माला आलंच नसतं. पण परमेश्वरानं ही गोष्ट आपल्या हातात ठेवलेली नाही आहे, ती त्याच्या हातात आहे. जन्माला कुठे यायचं ही गोष्ट तुमच्या माझ्या हातात नाही, पण याच्या पुढचं एक सुंदर वाक्य ऐका. जन्माला कुठे यायचं हे जरी आपल्या हातात नसेल, तर जिथे आपण जन्माला आलो तिथे चांगली कर्म करून स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करणं, ही गोष्ट मात्र तुमच्या माझ्या हातात आहे. आणि ही चांगली कर्म करून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा ठसा आपल्याला समाजामध्ये उमठवायचा आहे. तर मी तुम्हाला सांगत होते, मरण काही कुणाच्या हातात नसतं. प्रेतयात्रा निघाली नाथ महाराजांची आणि ताई या बाईलाच अडचण झाली. ती म्हणते, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं होतं का? आता ही काय गोष्ट ठरवून थोडीच असते. ती बाई आपल्या मुलीला सासरी वाटी लावते आणि म्हणते, या ब्राह्मणाला आजच मरायला आलं का? नाथ महाराजांना कळालं आपल्या मरणाची अडचण, या अडचण या बाईला झाली. नाथ महाराज उठून बसले, कुठं? चौगाच्या खांद्यावरती. आता मला सांगा, खांदेकरी घेऊन निघालेत राम नाम सत्य म्हणतात, आणि ज्याला घेऊन निघालं तेच वर उठून बसलंय, खालच्यांची अवस्था काय झाली असेल? खांदेकरांना किती ताप आला असेल, किती थंडी वाजली असेल, विचार करा. खांदेकरांना कुणीकडं पळावं तेच कळना, एवढे घाबरले. नाथ महाराज म्हणतात, थांबा थांबा थोडं, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. हे जेवढं सहज बोलावं, हे जेवढं सहज ऐकावं, तेवढं सहज नाहीये, हे आपल्याला जमणार नाही. खालचे खांदेकरी तर नीट राहिलेच नसतील, यदा कदाचित एखादं प्रेत खांद्यावर उठून बसलं आणि ते उतरून चालत घरी गेलं, घरच्या लोकांना म्हटलं, रडू नका, मी वापस आलोय. काय अवस्था असेल त्या घरात, थोडासा विचार करा. पण नाथ महाराज म्हणतात, बाई तुझ्या मुलीला वाटी लाव, मी नंतर मरतो. पुन्हा काही दिवसांनी नाथांनी देह ठेवला आणि चौघाच्या खांद्यावर निघाले. पण जे खांद्यावर घेऊन चालले होते त्यांना थोडासा अहंकार झाला, म्हणे हा माणूस उभा आयुष्य वारकरी, टाळकरी, माळकरी, कीर्तनकार, कथाकार यांच्यातच राहिला, याला पाहुणा कळाला नाही, रावळा कळाला नाही, भावकी कळाली नाही, भाऊबंद कळाले नाही, शेवटी आपल्याशिवाय पर्याय आहे का? हे आले का टाळकरी खांदा द्यायला, आपल्यालाच द्यावा लागतो की नाही खांदा? नाथ महाराजांना कळालं, यांना गर्व झाला. नाथ महाराज म्हणतात, भाऊकी जरा थांबा, मला तुमच्या खांद्यावर जायचं नाही. नाथ महाराज उतरले आणि गोदावरीमध्ये जाऊन नाथांनी जलसमाधी घेतली. जिथे नाथांनी समाधी घेतली तिथून तुळशीची मंजुळा, फुलं हे बाहेर आले आणि त्याचीच समाधी पैठण क्षेत्राला आहे. याच्यातून मला सांगायचं आहे की ज्यांनी काळ ताब्यात ठेवला त्यांना नाथ महाराज म्हणतात. मरण माझे मरोनी गेले, yeah.
महाराज रघुनाथ महाराज दोघांसाठी टाळी. आणि दोघं सोबत गातात एवढं छान वाटतं नाही ऐकायला मिळून गायल्यामुळे. फार सुंदर. मरण माझे मरुणी गेले काळावर त्यांनी ताबा मिळवला. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा, त्या क्षेत्रामध्ये स्वतःला सत्यानं वाहून घ्या, त्या क्षेत्रात तुम्ही अमर व्हाल. कोणतंही क्षेत्र असू द्या, मग ते राजकारणाचं असेल, ते समाजकारणाचं असेल, ते संप्रदायाचं असेल, ते उद्योगाचं असेल, ते शेतीचं असेल, कोणतंही क्षेत्र असू द्या, फक्त त्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला सत्यानं वाहून घेतलं तर त्या क्षेत्रात माणूस अमर होतोय. मरण तर शरीराला येईल, पण कर्तृत्वानं चरित्रानं त्या क्षेत्रामध्ये माणूस अजर अमर होऊन जाईल नावानं. संप्रदायामध्ये जर तुम्हाला अमर व्हायचं असेल तर वाहून घ्या स्वतःला. अहोरात्र भगवान परमात्माच्या स्मृतीमध्ये स्वतःचा वेळ घालवून टाका. कधी कधी काही गोष्टी विनोदानं सांगते मी. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या मशी लटकतात. काय काय अमर होतील ही माणसं. एका बाईनं तर काल्याचं कीर्तन ऐकलं, काला ऐकून घरी निघाली. गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देव तांब्या दारात फेकला. बाईनं टुपकन उचलला, पदरात घातलं, हू गेली घराला. काला ऐकून काहीच उपयोग नाही झाला. सत्यानं त्या क्षेत्राला समर्पण, मग तेव्हा मरण माझे मरुणे गेले हे साधूचे शब्द सार्थ होऊन जातील. नाथ महाराज या बाबतीमध्ये फार थोर आहेत. काळावर त्यांनी ताबा मिळवला नवल नाही, काळाचा बाप त्यांनी ताब्यात ठेवला. काळाचा बाप. Thank you.
काही काळाचा बाप ज्यांनी ताब्यात ठेवला ते नाथ महाराज. ते नाथ महाराज आपल्या कल्याणाची एक सुंदर गोष्ट, आपल्या फायद्याची, आपलं जीवन सफल बनवणारी गोष्ट, तिचा सुसंवाद परमेश्वराशी करतायत. अभंगाचं पहिलं चरण. देवा माझे मान लावू तुझे चरणी, 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 देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसने पडवणे दे. नाथ महाराज आपल्या सगळ्यांचं भलं भाव म्हणून देवाशी संवाद करतायत आणि काय म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. आता मला सांगा, देवाशी बोलतायत नाथ महाराज की माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. नाथ महाराजांचं मन हे कधी देवापासून वेगळं गेलं असेल असं कुठं त्यांच्या चरित्रात पाहायला मिळतंय का? मग असं का म्हणतायत नाथ महाराज? तर कधी कधी मोठ्या माणसांची जी बोलणी असतात ना ती कोढ्यामध्ये असतात, त्यातून इतरांचं भलं व्हावं, इतरांचं कल्याण व्हावं हा उद्देश त्याच्या पाठीमागे दडलेला असतो. नाथांनी देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे असं म्हणायचं काही कारणच नाही आहे. आता हे जे मी बोलते आहे ना, हे माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी मी एक उदाहरण सांगते. अकबर बादशाह त्यांच्या दरबारी तानसेन नावाचे गायक होते. ते तानसेन म्हणजे गाण्यातला कळस,
त्यांनी जर दीपक राग गायला तर बिना तेलाचे दिवे लागत होते, आणि त्यांनी जर मेघ मल्हार राग गायला तर कडकड उन्हाळ्यात पाऊस पडत होता, ती त्यांच्या गाण्याची ताकद होती. तयार त्यांचं त्यांच्या एवढं उंचीचं नाव नाही आहे दुसरं कुठलंच गाण्यातलं. तर तानसेन हे अकबराच्या दरबारी गायन काम करायचे. एक दिवस अकबरजी म्हणतात, अकबर बादशाह, तानसेन तुमच्यासारखा गायकच नाही पृथ्वीवरती. तुमचं तयारीचं गाणं आता तुमचं ऐकलंय ना मी, मला कुणाचंच ऐकावं असं वाटत नाही. काय गाता तुम्ही? तानसेन म्हटले, तुम्हाला माझं गाणं ऐकून एवढं मन तुमचं भरून येत आहे, पण अजून तुम्ही माझ्या गुरुचं गाणं ऐकलेलं नाही. माझे गुरु माझ्यापेक्षा खूप तयार आहेत, त्यांचं ऐकलं तर तुम्हाला माझं ऐकावं असं वाटणार नाही. अकबर म्हटले, मग त्यांचं ऐकण्यासाठी घेऊन या त्यांना दरबारामध्ये, आपल्या गायन करायला सांगा. तानसेन म्हटले, ते ज्यानं चामड्याचं शरीर धारण केलंय अशा राजासाठी ते गात नाहीत. जो जगाचा राजा आहे, जगाचा मालक आहे, त्याच्यासाठीच गातात ते फक्त. आणि तो आहे वृंदावनात, त्याचं नाव आहे बाके बिहारी. फक्त त्याच्यासाठी गातात ते, दुसऱ्यासाठी गातच नाहीत अजिबात. आणि त्यांना इथं घेऊन येण्याची हिंमतही कोणाची नाही आहे. त्यांचं नाव काय? आणि पंडित हरिदास. त्यांच्या एवढं उंचीचं गाणं हे सर्वसामान्य माणसासाठी जर नाहीच आहे, ते ईश्वरासाठी गाणं आहे. म्हणे मग आपण तिथे जाऊन ऐकू. म्हणे आपण तिथे जाऊन ऐकू हे तुमचं म्हणणं खरं आहे, पण आपण गेल्यावर ते गातीलच, हे कशावर ना? कारण सच्चे साधू हे लहरी असतात. अंतःकरणातली भक्तीची उर्मी उचंबळून आली ना, मग त्यांना कोणी थांबवू शकत नाही. त्यांच्या लहरीवरती येते, त्यांचा भाव जागा झाल्यानंतर गातात ते. असं आपण तिथे जाऊन म्हणा बसायचं आणि म्हणायचं एक तरी म्हणून दाखवा ना, असं नाही आहे त्यांचं गाणं. मग कसं ऐकायला मिळेल? म्हणे वेश बदलून जावं लागेल. अकबर म्हटलं, मी बादशाह आहे. म्हणे बादशाह असेल तर बसा इथं, मग माझंच ऐका. नाही ना म्हणे, तुमच्या गुरुजीचं ऐकायचं. मग ऐकायचं असेल तर पोशाख बदला, तोंडावर बुरखा घ्या. काय असेल तुम्हाला, तुमचं तोंड लपून छपून माझ्या पाठीमागे या, आणि आपण तिथे आहोत हे कळू देऊ नका. मी समोर जाईल, गुरुजींकडून कसं गायन ऐकायचं ते मी प्रयत्न करेल, पण तुम्ही तिथं अजून एक श्रोता आहात किंवा तुम्ही बाजूला चोरून ऐकताय हे कळू देऊ नका, नाही तर गाणं ऐकायला मिळणार नाही. बादशाह म्हटलं ठीक आहे. वेश बदलून बादशाह थोडासा झाडीमध्ये लपून बसला. पंडित हरिदासजी बसले होते स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न होते. तानसेनजी आले. तानसेनजीनं गुरुच्या चरणावरती माथा टेकवला आणि तानसेनजी म्हटले, गुरुजी मी एका रागाचा अभ्यास केला आहे, आता आपल्या गुरुकडनं राग ऐकून घ्यायचा आहे. गुरुजी मला म्हणून दाखवा ही म्हणायची काही हिंमत नाही आहे, तुम्ही हे गाऊन दाखवा ही म्हणायची हिंमत नाही आहे. एवढी गुरु शिष्याची मर्यादा पूर्वी सांभाळत होते, आता तेवढं नाही राहिलेलं काही. तो भावच वेगळा होता. तानसेनजी जी हिंमत नाही आहे तो राग मला विस्तार करून दाखवा म्हणायची. काय म्हणतात? गुरुजी मी एक राग बसवलाय, ऐकता का जरा? गुरुजी म्हटले, काही हरकत नाही बेटा, तू गायन कर, मी ऐकतो. तानसेनजीचा कुठे स्वर घसरून जावा एवढे कच्चे नव्हते तानसेनजी, पण गुरुच्या मुखातून तो राग विस्तार व्हावा याच्यासाठी तानसेनजीनं आवर्जून जाणीवपूर्वक काही बेसुरी सूर घातले त्याच्यामध्ये. रागाची चाकुरी सोडून त्यांनी गायलं. आणि जेव्हा गाता गाता तानसेनजी चुकीचं गायला लागले, या रागामध्ये त्यांनी दुसराच राग घातलाय मध्ये हे लक्षात आल्याबरोबर पंडित हरदाजी म्हणतात, थांब तानसेन, ते तसं नाही. मग कसं आहे गुरुजी सांगा? हेच तर पाहिजे होतं तानसेनजीला. तानसेन थांब, ते तसं नाही आहे गुरुजी, तुम्ही सांगा, हे मला जमन आहे. आणि मग जेच का पंडित हरदाजीने राग आळवायला चालू केलं, त्यांची गायकी ऐकून अकबर बादशाह मला इथं सांगितलं बोलू नको हे भानच विसरून गेला आणि गायकीला मध्येच वाह क्या बात है असं बोलला. बोलल्याबरोबर तर पंडित हरदाजीचं गाणं थांबलं. कोण आहे तू इथे? आणि अकबर पुढे आला आणि हात जोडले, माफी असावी मी चोरून ऐकले तुमचं. आता या दृष्टांतातून मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तानसेनजीला तो राग येत नव्हता असं नव्हतं, पण तो राग
आपल्या गुरुच्या मुखातून वधून घ्यायचा होता म्हणून तानसेनजीनं तो भाव मांडला, चुकीचं गायन केलं. अगदी तसंच नाथ महाराजांचं मन परमेश्वराच्या चरणावर लागत नाही असा काही भाव नाही आहे त्यांचा, तो विषय नाही आहे इथे. पण ज्यांचं मन लागत नाही त्यांच्यासाठी उत्तर काय मिळतंय, त्याच्याकरता नाथ महाराज म्हणतात, देवा माझं मन तुझ्या चरणावर लागू दे. देवा माझे मन लागो तुझे चरणे. बर, देवाच्या चरणावरती मन का बरं लावायचं? तर देवाच्या चरणाचं वैशिष्ट्य आहे. देवाचे चरण कसे आहेत म्हणजे थोडा विचार करा ना. देवा माझं मन तुझ्या कानावर लागू दे, डोळ्यावर लागू दे, तोंडावर लागू दे, हातावर लागू दे, हां काय म्हणतात, चरणावरच लागू दे. चरणावर का लागू दे? तर देवाचे चरण आहेत समान विटेवरी ज्याची पाऊले समान. चरणादृष्टी साजिरी तिथे माझे हरी वृत्ती राहो. देवाचे चरण समान आहेत. देवाच्या चरणातून सुद्धा खूप काही शिकण्यासारखं आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, देवाचे पाऊलं समान आहेत. नजर सरळ आहे, ती सरळ नजर आणि समान पाऊल आपल्याला शिकवतोय. भगवंताचे पाऊलं सांगतात, ज्याचे पाय समान आहेत, ज्याची नजर सरळ आहे तो देव आहे. ज्याचे पाय समान आहेत, नजर सरळ आहे तो देव आहे. पुढे ऐका, ज्याचा पाय वाकडा पडत नाही, ज्याची नजर वाकडी पडत नाही तो देव आहे. मग आपल्याला सुद्धा देवपदाला घेऊन जाण्यासाठी जेव्हा आपला सुद्धा पाय वाकडा पडणार नाही, नजर वाकडी पडणार नाही, तो व्यक्तीसुद्धा माणसातला देव झाल्याशिवाय राहणार नाही. हा बोध आपल्याला त्या चरणातून घ्यायचा आहे. म्हणून देवा तुझ्या चरणावर माझं मन लागू दे, जेणेकरून माझं सुद्धा पाऊल तसं स्थिर राहील, वाकडं पडणार नाही, नजर वाकडी पडणार नाही, जेणेकरून माणसातला देव होण्याची संधी मला मिळेल. दुसरी गोष्ट या समान चरणातून शिकण्यासारखी अशी आहे, चरणावरच मन लागू दे. चरण स्पर्श करायचा असेल तर खाली वाकावं लागतं, झुकावं लागतं. ते झुकणं म्हणजे नम्रतेचं प्रतीक आहे. समाजामध्ये जर आपलं कायम स्थान ठेवायचं असेल तर नम्र व्हायला शिका. तुमचं जे काही पद आहे, तुमचा जो मान आहे तो कायम राहील, फक्त नम्र व्हायला शिका. माझं बोलणं तुम्हाला कळावं म्हणून उदाहरण सांगते. समुद्राच्या पत्न्या, त्यांची नावं आहेत गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी. समुद्राच्या पत्न्या आहेत यांना, सर्व नद्या. या समुद्राला भेटायला जातात, भेटायला जाताना रिकाम्या हातानं जात नाहीत. त्या काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. समुद्राच्या पत्न्या समुद्राला भेटायला जाताना काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. तुम्ही नाही का माहीरवर्ण सासरला येताना मालकाला काहीतरी भेटवस्तू आणता?
कधी हातातलं घड्याळ आणता, कधी टी शर्ट आणता, कधी पायातला जोडा आणता, तर कधी सेलफोन आणता. आणता की नाही? काय सांगता? माझ्या बाबानं घेतलं, माझ्या भाऊनं घेतलं. पैसे यांच्याच खिशातले असतात, पण नाव माहेरचं करता तुम्ही. मान्य करा, आपण काय करतो, यांच्याच खिशातली कधीतरी 200 नोट डाळीच्या डब्यात टूप, 100 नोट काढली डाळीच्या डब्यात टूप. कधी जर तुमच्या खिशातले पैसे अचानक हरवले, तुम्ही विचार करताय चौकात 200 नोट मोडलीच नाही, गायब कुठं झाली, खिशातून पडली नाही, आत्ता तर ठेवली होती, अर्ध्या तासात कशी गायब झाली, ती कुठे पडली नाही, कुठे मोडली नाही, तिचा जर शोध घ्यायचा असेल तर कुणालाही विचारू नका. किचन रूममधले सगळे डाळीचे डबे शोधून काढा, त्या डाळीच्या डब्यामध्ये तुम्हाला ती कुठे ना कुठे सापडेल. ती आमच्या महिलांची तिजोरी असते, डाळीचा डबा पापडाचा डबा तिथे ठेवलेली असते. आणि तुम्हाला सांगते, तुम्ही काही कुणाला सांगू नका. तर तुमच्याच खिशातले पैसे असतात, पण या माहेरचं नाव करतात. माहेरावरती विशेष प्रेम असतं, खातात सासरचं आणि गातात माहेरला. मन काय म्हणतं आमच्या महिलांचं? बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, माझ्या मुळच्या घराला जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. सासरच खातात आणि माहेरला गातात, हा स्वभाव आहे. तुम्ही जसं माहेरी माहेरवरनं सासरी येताना भेटवस्तू घेऊन येता, तशा त्या नद्या आपल्या पतीला भेटायला जाताना काही ना काही भेटवस्तू घेऊन जातात. काय घेऊन जातात बरं? कुणाची घरं, कुणाची गुरं, कुणाची ढोरं, पर्वत, दोगडं, धोंडे, प्रवाहात जे सापडलं ते घेऊन जातात. एक दिवस समुद्र म्हटला, का ग कुणाची घरं, कुणाची गुरं घेऊन येता? कुणाची नारळाची बाग आणता, आंब्याचं बण आणता, पण एक गोष्ट तुम्ही आजपर्यंत आणली नाही. नद्या म्हटल्या, सांगून पहा, नारळाची बाग आणावी का आंब्याचं बन आणावं का मोठा पर्वत घेऊन यावं का आलिशान बंगला घेऊन यावा? सांगा तर तुम्ही खरं, आम्ही घेऊन येतो, सांगून तर पहा. समुद्र म्हटला, आंब्याचं बन नको, नारळाची बाग नको, कुणाचा बंगला नको, कुणाचा गोठा नको, पर्वत नको, काही नको. मग अगं, तुमच्या पात्रामध्ये तो छोटा लव्हाळा आहे की नाही, त्याला घेऊन या. शांत झाल्या त्या, आईस्क्रीमच झाल्या त्या. म्हटल्या, मालक मोठी मोठी पर्वत सांगा, उंच उंच झाडं सांगा, 10-10 मजली काय 120 मजली इमारत सांगा, घेऊन येतो, पण आम्ही लव्हाळा आणू शकत नाही. म्हणे, का बरं? म्हणे, जेव्हा आमच्यात पूर चढतो ना, ते खाली मुंडी टाकते, आणि आम्ही शांत झालो की तुराकडून उभं राहतं. त्याला वागता येतं, त्याला झुकता येतं, त्याला नम्र होता येतं, म्हणून त्याची जागा कोणी घेऊ शकत नाही. याच्यातून एक सुंदर भाग सांगते मी माझ्या ताई दादांना. नम्रता हा भगवंतांना दिलेला विशेष गुण आहे, आणि कोण झुकत असतं ते पण ऐका. अरे, झुकता तो ओ है जिसमें जान है, झुकता तो ओ है जिसमें जान है, अकड़ तो मुर्दे की पहचान है. मेलेला माणूस कधी वाकलेला पाहिलाय का तुम्ही? तो आसाच आसाच असतो ताठ, तो काही वाकत नाही, झुकत नाही, काही नाही. पण नम्रता हा विशेष गुण आहे, समाजात आपलं कायम स्थान, म्हणजे आपल्या परिवारात सुद्धा, आपल्या गावात सुद्धा, आपल्या पंचकृषीत, आपल्या गल्लीमध्ये, आपल्या आळीमध्ये, लोकांच्या मनामध्ये कायम आपलं जर स्थान ठेवायचं असेल तर आपल्या अंगी नम्रता असावी. मला थोरात ताई माझ्या समोर आहेत म्हणून मला त्यांचं तोंडावर कौतुक नाही करायचं, पण आल्याबरोबर हा जो गुण आहे ना ताई, हा लाखात एक आहे आपला, लाखात एक. हे असावं. ताईंची श्रीमंती, ताईंचं ज्ञान, ताईंचं पद, ताईंची प्रतिष्ठा, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या सगळ्या त्यांच्या वैभवाला शोभेल. हा सगळ्यात मोठा अलंकार म्हणजे त्यांची ही नम्रता आहे, हा सगळ्यात मोठा अलंकार आहे. हा गुण असावा आपल्याकडे, हा गुण जर आपल्या अंगी असेल तर समाजात आपलं स्थान कायम असणार आहे, कायम असणार आहे. म्हणून भगवान परमात्माच्या चरणातून हा घेण्यासारखा गुण आहे, तिथे नम्र होता येतं, तिथे झुकणं शिकतं माणूस. म्हणून देवा, माझं मन तुझ्या चरणावर लागू दे, कारण तिथे जर माझं मन लागलं ना तर कायम समाजातलं माझं स्थान राहील. हे अनेक भाव आहेत त्या चरणातून घेण्यासारखे, अनेक भाव.
म्हणून देवा माझे मन लागू तुझी चरणी. देवा तुझ्या चरणावर मन लागू दे आणि माझ्या मनाला संसाराचं व्यसन लागू देऊ नको. का लागू देऊ नको? तहा संसार दुःखानं भरलेला आहे, दुःखानं भरवटलेला आहे. किती प्रमाणात? दुःखानं भरलेला आहे. अनेक दुःखे सांगू मी किती, सगळ संसाराची स्थिती नसाहे पाषाण फुटती, भय काप चित्ती भरलासे. या या संसार नगरी बाजार भरला गगाई. संसारामध्ये तिळमात्रही सुख नाही आहे, म्हणून या संसाराचं व्यसन देवा माझ्या मनाला लागू देऊ नको. देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोणे दी. ठीक आहे नाथ महाराज. आणखी अभंगाचं दुसरं चरण. समागम वा उगाची भ्रम नको देवा. अगदी आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. नाथ महाराज म्हणतात, देवा माझ्याकडनं नामस्मरण घडू दे.
तुझं नाम माझ्या मुखाला येऊ दे. भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये आपल्या सगळ्यांचं भलं आहे. देवाच्या नावामध्ये अशी ताकद आहे की विष पचवण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये निर्माण होईल. कुणी कुणी म्हणतात, ताई नामस्मरण करण्यात ना आमचं मनच लागत नाही, आम्ही हातात माळ घेतो ना आमचं मन कुणीकडेही भटकतं, कुठेही पळतं, त्या नामस्मरणात आमचं मन लागत नाही. हे वाक्य आता सांगते, हे घरी घेऊन जा, याच्यावर विचार करा, भलं होऊन जाईल तुमचं. तुमचं नामस्मरणात मन लागू द्या, नाही तर नाही लागू द्या, पण नामस्मरण करा. तुम्हाला आवडतंय म्हणून करा, आवडत नाही तरी पण करा, त्या नामस्मरणानं तुमचं कल्याण होईल. मग कुणी म्हणाल, ताई मन नाही आमचं त्याच्यामध्ये, मन लागत नाही, तरी आम्ही नामस्मरण केलं तर फायदा होईल का? कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कसं काय बरं? आता तुम्हाला बसमध्ये बसायचं आहे, तुम्ही इथून बसलात बसमध्ये आणि तुम्हाला नाशिकला जायचं आहे. बसमध्ये बसलात पण तुमचं बसमध्ये मनच लागत नाही. मन लागत नाही याचा अर्थ बस काय थांबल काय? ती नाशिकला जाणार आहे की नाही? ती नाशिकला जाणार आहे. नाशिकला जाणं हे तिचं ध्येय आहे. भलेही तुमचं मन बसमध्ये असू द्या ना ते नसू द्या, तुम्ही ध्येयापर्यंत जाणार आहात. अगदी तसंच नामस्मरणाच्या त्या बसमध्ये बसा, मन लागू द्या नाही तर नाही लागू द्या, परमेश्वर प्राप्तीचं ते ध्येय ते गाठल्याशिवाय राहणार नाही. नामस्मरण फक्त करत जा, तुमचं भलंच होणार, तुमचं कल्याण होणार. भगवंताच्या नामाची ताकद आहे. देवाच्या नामानं विष पचवण्याचं सामर्थ्य माणसामध्ये निर्माण होतं. संत मीराबाईंचं चरित्र आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मीराबाई जेव्हा नामस्मरण करायच्या, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, लागलिया छंद मना लागलिया छंद, गोविंद गोविंद मना लागलिया छंद. रात्रंदिवस मीराबाई भजन करायच्या. ज्यांचं कधी तोंड पाहिलं नाही, ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांच्याकडनं कधी उसरवाणी उसनवारी केली नाही, कधी कोणाची निंदा केली नाही, अशी पण लोकं मीराबाईला नाव ठेवायची. बरं, एखाद्याबद्दल आपण चुकीचं बोललो, त्यांना आपल्याबद्दल चुकीचं बोलणं साहजिक आहे, कारण आपण त्याच्याबद्दल बोललोय. पण आपल्याला एखाद्याचं नावही माहिती नाही, त्या व्यक्तीबद्दल आपण कधीही बोललो नाही, तशी माणसं जेव्हा आपल्याला नाव ठेवतात ना तेव्हा वाईट वाटतं. पण मीराबाई स्थिर होत्या. या प्रसंगातून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, निंदा करणं हा जगाचा स्वभाव आहे. आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, काम करत चाला. निंदकाचा विचार करून कधी चांगल्या कामाला पाठमोरं होऊ नका. काम करत राहा, कार्य करत राहा, सेवा करत राहा, चांगल्या विचाराला बळ देत राहा, नक्कीच तुम्ही समाजामध्ये उंच पदावरती जाल, उन्नत व्हाल तुम्ही. जगनिंदेचा कधी विचार करू नका, चांगली कामं करताना तर कधीच करू नका. एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक शेतकऱ्याचा बैल धडामकून विहिरीत पडला. विहीर कोरडी होती म्हणून बचावलं ते. तंगडं मोडलं बैलाचं, धडामकून आवाज आला. रात्रीची वेळ होती, गाव गोळा झालं. अरे काय झालं? म्हणे बैलच पडला विहिरीत. अरे भल्या माणसा, एकुलता एक बैल तुझा पण विहिरीत पडला, काढून घे. शेतकरी म्हटला, एकतर म्हातारा झाला होता, त्यात पडलाय म्हणजे मोडलाय, कडकण आवाज आला. काढायला गेलो तरी 20,000 रुपये लागतील, बाहेर काढला आणि विकला तरी तेवढे पैसे येणार नाही, आतच मरू दे. लोक म्हटले, काय निर्दयी माणूस आहे. अरे शेतकरी आहेस तू, त्याला म्हणतो आतमध्ये मरू दे. आता लोकांचं प्लॅनिंग वेगळं होतं. लोकांच्या डोक्यात काय, हा जर काढला नाही आतमध्ये सडला तर गावात दुर्गंध पसरला आणि आपलीच घरं शेजारी. त्यांना त्यांची काळजी. ते म्हटलं, अरे काढ. तो म्हटला, काढणार नाही, पैसेच नाहीत माझ्याकडे. लोक म्हटली, तुला काही माणूस की दया आहे की नाही एवढं त्यानं काम केलं तुझ्या शेतात. शेतकरी म्हटलं, तुम्हाला एवढी काळजी आहे ना, तर एक काम करा, घरातला कचरा आणा त्याच्यावर टाकून खाली दाबून टाका बैल. लोक म्हटली, निर्दयी माणूस आहे, पण याच्या नादी लागलो ना तर गावात दुर्गंध पसरेल. लोकांनी गाडी भरून भरून घरातला कचरा आणला आणि बदाबद वरून टाकायला लागले. कचरा बैलाच्या अंगावर पडायचा, पण बैल घोडा गाढव काही असो त्या जनावर, पाठीवर त्यांना काही सहन होत नाही. पाठीवर वरण कचरा पडला की बैल खाली अंग झटकायचा, अंग झटकली कचरा खाली आणि बैल त्याच्यावर. लोक गाड्या भरून भरून माती आणायचे, कारण कचऱ्यानं दबण असतो. गाडी भरून भरून माती आणायचे, बदाबद वरणं टाकायचे, बैल मात अंगावर माती पडली की अंग झटकायचा आणि त्याच्यावर उभं राहायचं. अर्ध्यात विहीर आली पण बैल काही दबच नाही. लोक पुन्हा गाड्या भरून माती आणायचे,
शेवटी विहीर गच्च भरली पण बैल दबला नाही. विहीर गच्च भरली बैल बाहेर निघाला आणि मालकाच्या दावणीला जाऊन बसला. याच्यातून काय घ्यायचंय? लोक निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत. जग निंदेचा कचरा आपल्या अंगावर टाकणारच आहेत. आपल्याला फक्त बैलासारखं अंग झटकायचंय. अंग झटकून आपल्या ध्येयाकडे आपल्याला वाटचाल करायची. जगनिंदेचा अजिबात विचार करायचा नाही. फक्त चांगल्या कामाला स्वतःच्या जीवनामध्ये महत्व द्या. पुढे चालत राहा. यश तुमच्या वाट्याला आहे. फक्त तुम्ही काम करत राहा. निंदेचा विचार करू नका. मीराबाईंना त्रास झाला पण मीराबाई म्हटल्या आपण भक्ती करतोय. आपल्या भक्तीवर आपला विश्वास असला पाहिजे. हे जग तर बोलणारच आहे. मीराबाई आपल्या भक्तीची वाटचाल करत राहिल्या. इथपर्यंत मीराबाईंना त्रास झाला की गळ्यापर्यंत विष आलो ओठापर्यंत. पण विषाचा प्याला घेतला मीराबाईंनी पण मागे हटल्या नाही, घाबरल्या नाही, डगमगल्या नाही. कारण स्वतःच्या भक्तीवरचा विश्वास तेवढा मोठा होता. आणि विष मीराबाईनं घेतलं पण विष पचवलं मीराबाईने. कुणीतरी विचारलं मीराबाई विष कसं काय पचवलं हो तुम्ही? मीराबाई म्हटल्या माझ्या कंठात अगोदर अमृत होतं. कसलं अमृत? तर भगवंताच्या नामाचं. अमृता हुणी गोड नाम तुझे देवा. ते अमृत मी माझ्या कंठात धारण केलं होतं. म्हणून या दृष्टांतातून एकच सांगायचं आहे. कोई रोके भगवंताच्या नावाची मोठी ताकद आहे. म्हणून देवा नामस्मरण घडो संत समागम. वाहुगाची भ्रम नको देवा. पायी तीर्थयात्रा मुखी रामणा महाची माझ नेम सिद्धी नाही. अनेक मागणे नाही नाही देवा. एका जनादने सेवा दृढ दे. ढोबार जय 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 हरी जय जय हरी जय जय हरी जय जय
राम महाराजांसाठी जोरात टाळी वाजवायला. ताई राम महाराजांचा परिचय आपल्याला आहे. आपल्या संगमनेरच्या कुशीमध्ये घुलेवाडी आहे आणि खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून महाराष्ट्रात खूप मोठी संस्था त्यांनी उभी केली आणि महाराष्ट्रातली सगळी नामांकित कीर्तनकार मंडळी. मुलगा जर शिकायला कुठे ठेवायचा असेल सांप्रदायिक अभ्यासासाठी तर रामबाबांचंच नाव सांगतात की तिथेच पाठवा, दुसरीकडे कुठे पाठवू नका. असं खूप छान मुलांना घडवण्याचं काम राम महाराज संस्थेच्या माध्यमातून करत आहेत. त्यांच्या वयाच्या मानानं त्यांचं काम खूप मोठं आहे संप्रदायातलं. आणि आपल्यासारख्या राजसत्तेचं लक्ष थोडंसं त्यांच्याकडे असणं, थोडंसं कृपाछत्र असणं हे आमच्यासाठी नाही, हे गरिबांचे लेकर घडवण्यासाठी असणं फार गरजेचं आहे. आणि इथं कीर्तनाला बसलेल्या श्रोत्यांना मला सांगायचं आहे, बीड जिल्ह्यामध्ये गेवरा तालुक्यात चकलंबा माझं गाव आहे. राम महाराज माझ्या गावचे जावई आहेत, ते आमचे मिळवणे लागतात. नातं आहे आमचं. तर चकलंबा गाव आहे माझं गेवराय तालुक्यामध्ये. त्या गावी 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे, सद्गुरू कल्याणस्वामी संस्थान. त्या संस्थांचा जीर्णोद्धार आम्ही हाताशी धरला आहे. कुठली राजकीय शासकीय मदत त्याची वाट न पाहता संस्थांचं बांधकाम हाताला धरलं आणि खूप मोठ्या स्वरूपात संस्थांचं बांधकाम केलं आहे आम्ही. एक आता 25-30% बांधकाम राहिलं आहे. ताईंना सांगायला आवडेल, मागच्या 16 वर्षापासून मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकर शिक्षण संस्था मी तिथे चालू केली. त्या भागामध्ये पाण्याचासुद्धा खूप मोठा प्रश्न आहे आणि ऊसतोड कामगारांचा जिल्हा आहे आमचा. तर त्या भागात संस्था चालू केली, एका मुलीपासून संस्था चालू केली. आज 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात तिथे आणि दरवर्षी मोठा आकडा असतो मुलींचा, 200, 250, 300 खूप मुली शिकतात आणि कितीतरी मुली तयार होऊन कीर्तनकार रूपामध्ये बाहेर पडल्या, कथाकार रूपानं नावारूपाला आल्या. खूप मुली तयार झाल्या, गोरगरिबांची लेकरं शिकली. ज्ञानोबराय तुकोबऱ्यांच्या विचाराचा प्रसार प्रचार करतात. बस श्रोत्यांना माझी विनंती आहे, त्या कामामध्ये आम्ही स्वतःला वाहून घेतलं आहे. बस तुमच्यासारख्या परमभाविकांच्या मदतीची गरज आहे. तुम्हाला जे शक्य असेल ते कुणाचं तरी लेकरू शिकतंय ना, त्या सेवेमध्ये आम्हाला थोडंसं दान द्यायचं आहे. ताई तुम्ही मठाचं बांधकाम करताना त्या संस्थांना आमच्या कष्टाची फक्त एक वीट लागू द्या, या भावनेनं आपल्या गावातल्या प्रत्येक भाविकांनी आम्हाला मदत करावी, हे सगळ्यांना विनंती. श्रावण मासाच्या महापर्व काळावरती तुम्ही जी काही मदत दान स्वरूपामध्ये कराल त्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल आणि चांगल्या कामाला बळ मिळेल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल. काम तर होणारच आहे. आत्तापर्यंत म्हणजे कुणाचा विचार न करता काम करत राहिलो आम्ही, त्या कामाला यश आलं. बस आणखी तुमच्या गावाच्या कुठेतरी त्या चांगल्या कामात नोंद व्हावी म्हणून तुम्हाला विनंती आहे. या माझ्या पवित्र कार्यामध्ये तुम्हाला जे शक्य असेल त्याचं आम्हाला सहकार्य करा, हे सगळ्यांना विनंती. दात्याचं नाव कीर्तन झाल्यानंतर माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा नियोजित वेळेपेक्षा 5 मिनटं मी तुमच्या जास्त घेतले, कारण उशिरा कीर्तन चालू झालं होतं. 5 मिनटं जास्त घेतले, वयोवृद्ध माणसं आहेत, कोणाला पाठीचा त्रास असतो, कोणाला गुडघ्याचा त्रास असतो, कोणाला झोपेचाही त्रास असतो आणि कोणाला भुकेचाही त्रास असतो. कुणाचे श्रावणी खवळले असेल, भूक लागली असेल ना. झालेली सेवा माऊलींच्या चरणी, काशी विश्वनाथाच्या चरणी अर्पण करून सेवेला विराम. या सगळ्या माझ्या गुणी भावंडांसाठी एकदा टाळी. नवनाथ बाबा, आमचे शुभम महाराज, आमच्या राणीताई आणि आमच्या खाडेताई, ह्या सगळ्या माझ्या ताईदादांसाठी टाळी. माझी विद्यार्थिनी नारायणी आणि आमच्या सुनीलदादा आणि रामबाबा जोरात. ज्ञानेश्वरा